पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. सायन पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही या मार्गावर होत आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू झाले आहे. तसेच या मार्गावर पावसाळ्यानंतर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. कोकण गोवा पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईमध्ये येण्यासाठी सायन पनवेल महामार्ग हाच महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरून रोज जवळपास 3 लाख वाहनांची ये जा सुरू असते. कळंबोली ते खारघरपर्यंत जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाळ्यातही प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. या त्रासातून मार्ग काढून प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के पी पाटील यांच्याशी संपर्क साधून तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर या मार्गाबाबत वारंवार तक्रारी निर्माण होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांना दिले. त्यानुसार येथील मार्गावर डांबरी करणाऱ्याच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच दीर्घकालीन उपाययोजना म्हणून पावसाळ्यानंतर या ठिकाणी काँक्रीटीकरण रस्ता करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले आहे.